इतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत, पण वळूया आता पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. ती म्हणजे अजित पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला इशारा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेसाठी 144 जागा हव्यात, त्या जागा दिल्या तरच आघाडी, अन्यथा आमचा मार्ग मोकळा आहे, असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी सोलापूरमध्ये दिलेला आहे. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लॅनचेट प्रकरणाबाबत आउटलुकनं दिलेली माहिती पूर्णपणे